कन्नड तालुक्यातील औराळा येथे भाजपच्या वतीने सक्तीची वीज बिल वसुली आणि वीज कनेक्शन कापण्याच्या विरोधात ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. सक्तीची वीज बिल वसुली थांबवली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आलाय. सक्तीची वीज बिल वसुली व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याच्या आदेशा विरोधात वीज उपकेंद्र औराळा येथे भाजपच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. शेतकरी अडचणीत असताना नुकसान भरपाईची तुटपुंजी मदत देऊन तीही सक्तीने वीज बिल वसुली करण्याचा जाचक कार्यक्रम सुरू केलाय. ही महावसुली तात्काळ थांबवून वाढीव मदत द्यावी, अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते यांनी यावेळी दिलाय. वीज बिल वसुली विरोधात आंदोलन प्रमुख मार्गदर्शन भाजप जिल्हा सचिव डॉक्टर संजय गव्हाणे, जिल्हा परिषद सदस्य किशोर आबा पवार, सुरेश अण्णा गुजराणे, तालुका सरचिटणीस सुभाष काळे, उपसभापती सुनील निकम यांनी केले. पंचायत समिती सदस्य नंदकिशोर ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सीतानायक तांडा येथील झबू राठोड, गव्हाली येथील सुखदेव कदम आदींनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. याचे प्रास्ताविक औराळ्याचे उपसरपंच आकाश पगारे यांनी केले. या प्रसंगी भाजप तालुका उपाध्यक्ष अरुण थोरात, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष विजय राठोड, प्रकाश निकम आदीसह विभागातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमनाथ पवार, MCN न्यूज, कन्नड.